बर्ट्रांड रसेल विवादास्पद विचारवंत आणि सामाजिक क्रांतीचा पुरस्कर्ता. विचारवंताच्या अध्ययनशीलतेला प्रतिभा उपजतच प्राप्त होते असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मूलभूत विचारांचा साठा समृद्ध असला की व्यासंगाने किंवा चिंतनशीलतेने त्याला पैलू पाडून तो माणूस कोहिनूर हिऱ्यासारखा जगात चमकू लागतो. बर्ट्रांड रसेल याचा याच प्रकारच्या तत्त्वज्ञ व विचारवंताच्या मालिकेमध्ये समावेश केला जातो. 1872 साली जन्मलेला इंग्लंडचा बुद्धिवान माणूस केम्ब्रिज विद्यापीठात गणिताचा पदवीधर झाला. पहिल्या महायुद्धात इंग्लंडले भाग घेतल्यामुळे संतप्त होऊन त्याने इंग्रज प्रशासनावर टीकेची भडीमार केला म्हणून त्याला तुरुंगात टाकण्यात आले. त्याला कैदेची शिक्षा दिली गेली. शिक्षा भोगत असताना त्याने इंट्रोडक्शन टू मॅथमॅटिकल फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला. 1919 साली तो प्रकाशित झाला. युद्ध थांबवा असे सांगतो म्हणजे हा देशद्रोही ठरतो या न्यायाने त्याला ट्रिनिटी विद्यापीठाच्या सदस्यत्वावरून काढून टाकले. त्यामुळे तो रशियात गेला. युद्धोत्तर काळात त्याने मार्क्सचा दास कॅपिटल ग्रंथ वाचून काढला. रशियातील कामगार क्रांतीने तो प्रभावित झाला. मार्क्सचा तो निष्ठावंत भक्त बनला. बर्ट्रांड रसेल स्वतःच्या क्रांतिकारक विचाराने युरोपात सर्वत्र प्रचलित असलेल्या नैतिक आणि सामाजिक परंपरांचा कट्टर विरोधक बनला. सुखवादी, विलासी, भोगवादी, शोषणयुक्त जीवनावर त्याने आसूड उगारला. आपल्या पुरोगामी विचाराने त्याने साऱ्या युरोपला धक्के दिले. हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी, मानवी ज्ञान म्हणजे ह्युमन नॉलेज यांच्या मर्यादा आणि मोकळी, ॲनालिसिस ऑफ मॅटर, न्यू होप्स फॉर ए चेंजिंग वर्ल्ड ही त्याची पुस्तके नवसमाज निर्मितीस पोषक ठरणारे आहेत. विचार स्वातंत्र्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा, स्वतंत्र विचाराचा, मूलभूत मानवी हक्काचा कट्टर पुरस्कर्ता व सामाजिक क्रांतीसाठी पार्श्वभूमी तयार करणारा विचारवंत तत्त्वज्ञ म्हणून त्याची जगभर ख्याती पसरली. ऑर्डर ऑफ मेरिट व 1950 सालचे नोबेल प्राईज त्याला देण्यात आले. इंग्लंडच्या पंतप्रधानाच्या ऑफिससमोर त्याने ॲटम बॉम्बविरोधी धरणेही धरले होते. 1970 साली त्याने या जगाचा निरोप घेतला. असा होता महान विचारवंत बर्ट्रांड रसेल.